गुड मॉर्निंग फ्रेंड्स, पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन च्या लास्ट लेक्चर मध्ये पर्टिक्युलर इंटेग्रल च्या केस 2 मध्ये पर्टिक्युलर इंटेग्रल कसा फाइंड आउट करायचं, कोणत्या फॉर्म्युलाचा वापर करायचा, कुठला टाइप आहे हे आपण बघितलं। कोणता? 1 अपॉन एफ ऑफ डी चा वर्ग कॉमा डी डी डॅश कॉमा डी डॅश चा वर्ग इंटू साइन ए एक्स प्लस बी वाय असो किंवा कॉस ए एक्स प्लस बी वाय असो, विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ मायनस ए चा वर्ग कॉमा मायनस ए बी कॉमा मायनस बी चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट इंटू साइन ए एक्स प्लस बी वाय असो किंवा कॉस ए एक्स प्लस बी वाय असो, इथपर्यंत आपण आलो होतो। आता यावरील एक्झाम्पल आपण लेक्चर नंबर 52 मध्ये घेणार आहे। काय आहे एक्झाम्पल 46 ऑन पेज नंबर 621? सॉल्व डी प्लस 1 इंटू डी प्लस डी डॅश मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर झेड विच इज इक्वल टू साइन एक्स प्लस 2 वाय। सोल्यूशन, द गिवन डिफरेंशियल इक्वेशन इज डी प्लस 1 एक फॅक्टर, दुसरा फॅक्टर डी प्लस डी डॅश मायनस 1 इंटू झेड विच इज इक्वल टू साइन एक्स प्लस 2 वाय। मित्र हो, याला आपल्याला कसं लिहिता येते आपल्या फॉर्मॅट प्रमाणे, डी मायनस 0 डी डॅश मायनस ऑफ मायनस 1, म्हणजे हा मायनस मायनस प्लस 1 येऊन जाईल, हे 0 होऊन जाईल आणि हे डी राहील, म्हणजे इथे एम ची किंमत 0 आहे आणि ए ची किंमत मायनस 1 आहे पहिल्या फॅक्टरसाठी। दुसरा फॅक्टर आपल्याला कसं लिहिता येते, डी मायनस इन ब्रॅकेट मायनस 1 डी डॅश मायनस 1, म्हणजे इथं ए ची किंमत 1 आहे आणि इथे एम ची किंमत मायनस 1 आहे आणि हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज पहिल्या फॅक्टरसाठी e टू द पॉवर मायनस एक्स इंटू फाय वन ऑफ वाय प्लस 0 एक्स प्लस दुसऱ्या फॅक्टरसाठी e टू द पॉवर एक्स फाय टू ऑफ वाय मायनस एक्स, कारण दुसऱ्या फॅक्टरमध्ये ए ची किंमत 1 आहे, पहिल्या फॅक्टरमध्ये ए ची किंमत मायनस 1 आहे, पहिल्या फॅक्टरमध्ये एम ची किंमत 0 आहे, दुसऱ्या फॅक्टरमध्ये एम ची किंमत मायनस 1 आहे। हे झालं तुमचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, और ई टू द पॉवर मायनस एक्स फाय वन ऑफ वाय प्लस ई टू द पॉवर एक्स फाय टू ऑफ वाय मायनस एक्स। आता पर्टिक्युलर इंटेग्रल बघू आपण या टाइपचं, पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इंटू साइन ए एक्स प्लस बी वाय, विच इज इक्वल टू 1 अपॉन डी प्लस 1 पहिला फॅक्टर इंटू डी प्लस डी डॅश मायनस 1 दुसरा फॅक्टर, कारण वेअर एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इज डी प्लस 1 डी प्लस डी डॅश मायनस 1, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटू साइन इन ब्रॅकेट एक्स प्लस 2 वाय। या दोन्ही फॅक्टरचं काय करायचं, आता मल्टिप्लिकेशन करायचं, मग करा ना, डी न जर मल्टिप्लाय केलं तर डी चा वर्ग प्लस डी डी डॅश मायनस डी प्लस 1 न जर मल्टिप्लाय केलं तर डी प्लस डी डॅश मायनस 1, यामध्ये डी आणि डी कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल काय मिळेल ते लिहायचं, साइन इन ब्रॅकेट एक्स प्लस 2 वाय तर जशाला तसं, विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस डी डी डॅश प्लस डी डॅश मायनस 1 इंटू साइन एक्स प्लस 2 वाय, विच इज इक्वल टू, आता फॉर्म्युला वापरायचा, कोणता फॉर्म्युला वापरायचा, 1 अपॉन एफ ऑफ डी चा वर्ग कॉमा डी डी डॅश कॉमा डी डॅश चा वर्ग साइन ए एक्स प्लस बी वाय विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ मायनस ए चा वर्ग कॉमा मायनस ए बी कॉमा मायनस बी चा वर्ग साइन ए एक्स प्लस बी वाय। मित्र हो, इथे ए ची किंमत 1 आहे, बी ची किंमत 2 आहे, मग वापरा आता विच इज इक्वल टू 1 अपॉन मायनस 1 चा वर्ग, याच पद्धतीने लिहायचा आहे तुम्हाला, मायनस 1 ब्रॅकेट मध्ये आणि त्याचा वर्ग करायचा नाही, मायनस 1 इंटू म्हणजे ए बी
-1 × 2 कारण की ए ची किंमत 1 आहे बी ची किंमत 2 आहे अर्थात याचा अर्थ काय झाला D = A = 1 D' = B = 2 आणि AB म्हणजे -DD' हे सगळं झालं प्लस D' - 1 × sin x + 2y हा फॉर्म्युला वापरलेला आहे पहिला एग्जांपल आहे म्हणून मी बिकॉज फॉर्म्युला लिहिलेला आहे प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहायला परवडत नाही तुम्हाला माहित आहे तुम्हाला ते रिकॉल करायचं आहे तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक वेळा जर लिहिलं तर तुमच्या ते लक्षात राहणं सोपं नाही पण तुम्ही जर ते वापरला आणि तुम्ही जर लिहून काढलं तर मात्र ते लक्षात राहू शकते माझ्या नंबर ऑफ टाइम्स लिहिल्यामुळे तुम्हाला लक्षात राहील या भ्रमात नका राहू सो व्हिच इज इक्वल टू 1 upon -1 - 2 - 1 + D' sin x + 2y व्हिच इज इक्वल टू 1 upon D' - 4 sin x + 2y आता याच्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला वापरायचा आहे आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या टर्म्स आहेत डीचा वर्ग असेल डी डी डॅश असेल डी डॅशचा वर्ग असेल हे तर इथं नाही आहे मग ते आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल रॅशनलायझेशन करता येईल रॅशनलायझेशन करण्यासाठी हे जे फॅक्टर आहे ना D' - 4 D' + 4 ने मल्टीप्लाय करायचं D' + 4 ने डिवाइड करायचं सो व्हिच इज इक्वल टू D' + 4 upon D' + 4 × D' - 4 sin (x + 2y) याला मल्टीप्लाय आणि डिवाइड भी तुम्ही म्हणू शकता पण याचं नाव आहे रॅशनलायझेशन सो व्हिच इज इक्वल टू D' + 4 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला a + b a - b च्या फॉर्म्युल्यानुसार D' - 16 × sin(x + 2y) आता पुन्हा सेम फॉर्म्युला वापरायचा सो व्हिच इज इक्वल टू D' + 4 एज यूजुअल आता इथे D' म्हणजे -2 चा वर्ग - 16 × sin(x + 2y) -2 ब्रॅकेटमध्ये आणि त्याचा वर्ग करायचा नाही व्हिच इज इक्वल टू आता न्यूमरेटरची टर्म मल्टीप्लाय करायची D' sin(x + 2y) + 4 sin(x + 2y) / -4 - 16 व्हिच इज इक्वल टू -1 upon 20 (in brackets) डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय आहे D'चा अर्थ काय डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय cos(x + 2y) · derivative of 2y = 2 कारण की x ची डेरिव्हेटिव्ह 0 आहे + 4 sin(x + 2y) इथं तुम्हाला म्हणता येईल D' म्हणजे (delta upon delta y) इट मीन्स व्हॉट डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू y 2 टेकन आउट कॉमन ऍट द न्यूमरेटर ते 20 सोबत जर कॅन्सल झाले तर व्हिच इज इक्वल टू -1 upon 10 ब्रॅकेटमध्ये cos(x + 2y) + 2 times sin(x + 2y) मित्र हो हे मिळालं तुम्हाला पर्टिक्युलर इंटिग्रल आणि कंप्लीट सोल्युशन तर लिहिता येते तुम्हाला हेन्स द कंप्लीट सोल्युशन इज Z = कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय आहे Z = e^(-x)(ϕ1)y + e^(x)(ϕ2)y - x पर्टिक्युलर इंटिग्रल -1 upon 10 (cos(x + 2y) + 2 times sin(x + 2y) पंचवीस वर्षापूर्वी केस थर्ड 1 upon f(b, d') × x^m y^n हे तिसऱ्या टाइपचं पर्टिक्युलर फाइंड आउट करण्याचं फॉर्म्युला f(b, d') ब्रॅकेटमध्ये त्याला न्यूमरेटरला नेल्यामुळे त्याचा पॉवर -1 झाला x^m y^n मग आता m ची किंमत आणि n ची किंमत हे जे असतील तेवढ्याच टर्म आपल्याला एक्सप्लेन म्हणजे एक्सपांड करायचं आहे विथ द हेल्प ऑफ बायनॉमियल थेरम कारण अननेसेसरी सगळ्या टर्म लिहायची गरज नाही सो एक्झाम्पल 47 ऑन पेज नंबर 622 मित्र हो हा एक्झाम्पल फार महत्त्वाचा आहे
फार बारकाईनं याच्याकडे लक्ष द्या तुम्ही, तुम्हाला याच्या प्रत्येक टर्म समजल्या पाहिजे. काय आहे एक्झाम्पल, सॉल्व डीचा वर्ग मायनस डी डॅशचा वर्ग प्लस डी प्लस थ्री डी डॅश मायनस टू ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर झेड विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय. सोल्यूशनमध्ये द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज, जे दिलेलं इक्वेशन आहे ते तुम्हाला लिहायचं आहे जशाला तसं. आता या इक्वेशनमध्ये काय काय ॲड केलेलं आहे, सबट्रॅक्ट केलेलं आहे, काय ॲडजस्टमेंट केलेली आहे बघा. डीचा वर्ग आहे, ठीक आहे. मायनस डी डॅशचा वर्ग मायनस डी डॅशचा वर्ग आहे. त्याच्यानंतर प्लस डी जे आहे त्याला आपण काय केलेलं आहे, टू डी मायनस डी असं लिहिलेलं आहे, ओके. त्याच्यानंतर प्लस थ्री डी डॅश त्याला कसं लिहिलेलं आहे, डी डी डॅश प्लस डी डी डॅश सबट्रॅक्ट केलेला आहे, ॲड केलेला आहे. पण थ्री डी डॅशला कसं लिहिलेलं आहे, टू डी डॅश प्लस डी डॅश म्हणजे थ्री डी डॅश राहिलं शिल्लक. हा तर सांगितलं तुम्हाला, मायनस डी प्लस टू डी म्हणजे डी आणि मायनस टू. ॲडजस्टमेंट काय केलेली आहे ते बारकाईनं बघा. मायनस डी डी डॅश प्लस डी डी डॅश हे ॲड आणि सबट्रॅक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर थ्री डी डॅशला टू डी डॅश आणि प्लस डी डॅश लिहिलेलं आहे. डीला टू डी मायनस डी लिहिलेलं आहे. डीचा वर्ग आहे, मायनस डी डॅशचा वर्ग आहे आणि मायनस टूचा. हे बारकाईनं बघायचं आहे, ब्रॅकेट करायचं आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर झेड विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय. आणि पुन्हा लक्षात ठेवा, मी ज्या ऑर्डरनं ॲड आणि सबट्रॅक्ट केलेलं आहे, ज्या ऑर्डरनं लिहिलेलं आहे त्याच ऑर्डरनं लिहावं लागेल. अन्यथा मी आता याच्यानंतर काय कॉमन काढत आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही, तुम्ही जर तुमच्या मनाने केलं तर. सो पहिल्या तीन टर्म मधून तुम्हाला डी कॉमन काढायचा आहे. काय शिल्लक राहिलं, डी मायनस डी डॅश प्लस टू ब्रॅकेट मध्ये. दुसऱ्या तीन टर्म मधून तुम्हाला डी डॅश कॉमन काढायचा आहे, डी मायनस डी डॅश प्लस टू. आणि तिसऱ्या तीन टर्म मधून मायनस साइन कॉमन काढायची आहे. ब्रॅकेट मध्ये डी मायनस डी डॅश प्लस टू ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर झेड विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय. आता बघा, प्रत्येक टर्म मध्ये डी मायनस डी डॅश प्लस टू कॉमन काढता येते, मग काढा की. और डी मायनस डी डॅश प्लस टू कॉमन जर काढलं तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये डी प्लस डी डॅश मायनस वन शिल्लक राहते, ब्रॅकेटच्या बाहेर झेड इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय. याला आपल्याला कसं लिहिता येते, हो डी मायनस डी डॅश मायनस इन ब्रॅकेट मायनस टू, पहिला फॅक्टर. दुसऱ्या फॅक्टरला कसं लिहिता येते, डी मायनस इन ब्रॅकेट मायनस डी डॅश मायनस वन, दुसरा फॅक्टर ब्रॅकेटच्या बाहेर झेड विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय. आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपल्याला लिहायचं आहे या दोन्ही फॅक्टरचं. पहिल्या फॅक्टरमध्ये एम ची किंमत वन आहे, दुसऱ्या फॅक्टरमध्ये एम ची किंमत मायनस वन आहे, पहिल्या फॅक्टरमध्ये ए ची किंमत मायनस टू आहे, दुसऱ्या फॅक्टरमध्ये ए ची किंमत वन आहे. आणि म्हणून हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज ई टू द पॉवर मायनस टू एक्स फाय वन ऑफ वाय प्लस एक्स प्लस ई टू द पॉवर एक्स फाय टू ऑफ वाय मायनस एक्स. हे झालं तुमचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता आपण पर्टिक्युलर इंटेग्रल काढू. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू वन अपॉन एफ ऑफ डी कॉमा डी डॅश एक्स टू द पॉवर एम वाय टू द पॉवर एन विच इज इक्वल टू वन अपॉन एफ ऑफ डी डी डॅशची किंमत काय आहे, डीचा वर्ग मायनस डी डॅशचा वर्ग प्लस डी प्लस थ्री डी डॅश मायनस टू इंटू एक्स स्क्वेअर वाय. मित्र हो, आपण हे जे वर फॅक्टर पाडले हे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढण्यासाठी आपल्याला हे सगळं ॲडजस्टमेंट करावं लागतं.
जर तुम्हाला हा प्रॉब्लेम आला आणि पर्टिक्युलर इंटेग्रलच फाइंड करा म्हणले, फाइंड पर्टिक्युलर इंटेग्रल, तर तुम्ही डायरेक्ट पर्टिक्युलर इंटेग्रल इक्वल टू इथून स्टार्ट करू शकता. परंतु सॉल्व जर म्हटलं तर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन ही काढावं लागेल आणि पर्टिक्युलर इंटेग्रलही काढावं लागेल आणि त्यासाठी हे सगळं करावं लागेल. सो विच इज इक्वल टू मायनस, एक तर हे पॉलिनॉमियल जी आहे डी आणि डी डॅश मधली, या पॉलिनॉमियलला असेंडिंग ऑर्डरनं लिहा किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं लिहा, कुठल्याही ऑर्डरनं लिहिलं तरी चालतं. मग आपण याच्यातून मायनस टू कॉमन काढलेला आहे, वन अपॉन डिनॉमिनेटरमधून मायनस टू कॉमन काढलेला आहे, ब्रॅकेटमध्ये किती राहिलं, वन, मायनस थ्री बाय टू डी डॅश, मायनस डी बाय टू, प्लस डी डॅशचा वर्ग बाय टू, मायनस डीचा वर्ग बाय टू इंटू एक्स स्क्वेअर बाय, याला न्यूमरेटरला नेलं, विच इज इक्वल टू मायनस वन बाय टू इन ब्रॅकेट वन मायनस, आता इथून तर पुढच्या टर्ममधून मायनस वन बाय टू कॉमन काढलं आणि ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं थ्री डी डॅश प्लस डी, मायनस डी डॅशचा वर्ग प्लस डीचा वर्ग, ब्रॅकेट कम्प्लीट, पुन्हा ब्रॅकेट कम्प्लीट मायनस वन आणि इंटू एक्स स्क्वेअर. मित्र हो, याच्यामध्ये मी ज्या ब्रॅकेट्स वगैरे लिहित आहे, इथं वेगळा ब्रॅकेट आहे, इथं वेगळा ब्रॅकेट आहे, इथं वेगळा ब्रॅकेट आहे, हे ब्रॅकेट करणं फार महत्त्वाचं आहे. अन्यथा या प्रॉब्लेममध्ये किंवा अशा प्रॉब्लेममध्ये चुका होण्याचे चान्सेस एक नाही, दोन नाही, शंभर टक्के. सो विच इज इक्वल टू मायनस वन बाय टू, बायनॉमियल थेरमच्या पद्धतीनं एक्सपांड करा, वर मायनस वन असल्यामुळे सगळ्या टर्म वन प्लस येतील. सो ब्रॅकेटमध्ये वन प्लस वन बाय टू इन ब्रॅकेट थ्री डी डॅश प्लस डी, मायनस डी डॅशचा वर्ग प्लस डीचा वर्ग, ब्रॅकेट कम्प्लीट, प्लस वन बाय टूचा वर्ग आणि ब्रॅकेटचा वर्ग, तर हा वन बाय फोर इन ब्रॅकेट थ्री डी डॅश प्लस डी, मायनस डी डॅशचा वर्ग, मायनस डी डॅश ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग, प्लस डीचा वर्ग, ब्रॅकेट कम्प्लीट, त्याचा पुन्हा वर्ग, प्लस याच्या पुढे जर प्लस डॉट डॉट केलं तर पुन्हा प्रॉब्लेम चुकेल, कारण की क्यूब मधली एक टर्म आपल्याला कामाची आहे, म्हणून प्लस वन बाय टू चा क्यूब ब्रॅकेटमध्ये थ्री डी डॅश प्लस डी, मायनस ब्रॅकेटमध्ये डी डॅशचा वर्ग प्लस डीचा वर्ग, ब्रॅकेट कम्प्लीट, त्याचा वर्ग, प्लस डॉट डॉट आणि ब्रॅकेट कम्प्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर एक्स स्क्वेअर बाय. सो विच इज इक्वल टू मायनस वन बाय टू इन ब्रॅकेट वन प्लस वन बाय टू इन ब्रॅकेट थ्री डी डॅश प्लस डी, मायनस डी डॅश ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग प्लस डीचा वर्ग, प्लस वन बाय फोर. इथे मात्र आपल्याला स्क्वेअर करायचं आहे, त्यामुळे थ्री डी डॅश प्लस डीला ब्रॅकेट करा, मायनस पुन्हा डी डॅशचा वर्ग म्हणजे डी डॅश ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग, मायनस डीचा वर्ग, पुन्हा ब्रॅकेट कम्प्लीट, पुन्हा ब्रॅकेट आणि त्याचा वर्ग. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये जर काय महत्त्वाचं आहे तर ब्रॅकेट महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही बरोबर करणार आहात. पुढे प्लस वन बाय एट ब्रॅकेटमध्ये थ्री डी डॅश प्लस डी ब्रॅकेटमध्ये मायनस पुन्हा ब्रॅकेट डी डॅशचा वर्ग, डी डॅश पुन्हा ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग, मायनस डीचा वर्ग, ब्रॅकेट कम्प्लीट, पुन्हा ब्रॅकेट कम्प्लीट, त्याचा क्यूब, प्लस डॉट डॉट पुन्हा ब्रॅकेट कम्प्लीट, एक्सचा वर्ग वाय. आता एक्स स्क्वेअर वायनी मल्टीप्लाय करा. सो विच इज इक्वल टू मायनस वन बाय टू इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर वाय प्लस वन बाय टू ब्रॅकेटमध्ये थ्री डी डॅश प्लस डी, मायनस ब्रॅकेटमध्ये डी डॅश त्याचा वर्ग, प्लस डीचा वर्ग, ब्रॅकेट कम्प्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर एक्स स्क्वेअर वाय, प्लस वन बाय फोर. आता ए चा वर्ग प्लस बीचा वर्ग करायचा आहे, ए म्हणजे तुमचा इथे थ्री डी डॅश प्लस डी आहे आणि बी म्हणजे तुमचा डी डॅशचा वर्ग ब्रॅकेटमध्ये डी डॅश ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग, मायनस बीचा वर्ग, पुन्हा ब्रॅकेट, हे दोन्ही टर्म तुमची व्हॅल्यू बी आहे. तर मग प्लस वन बाय फोर इन ब्रॅकेट थ्री डी डॅश प्लस डी त्याचा वर्ग, मायनस टू टाइम्स ब्रॅकेटमध्ये थ्री डी डॅश प्लस डी, पुन्हा ब्रॅकेटमध्ये पुन्हा ब्रॅकेट डी डॅश त्याचा वर्ग, मायनस डीचा वर्ग, प्लस ब्रॅकेटमध्ये डी डॅश
पुन्हा ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग मायनस डी चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट त्याचा वर्ग आणि पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट एक्स स्क्वेअर वाय प्लस वन बाय एट इन ब्रॅकेट. आता मित्र हो तुम्हाला थ्री डी डॅश प्लस डी हा ए आणि मायनस ब्रॅकेट मध्ये पुन्हा ब्रॅकेट मध्ये डी डॅश चा वर्ग मायनस डी चा वर्ग पुन्हा ब्रॅकेट हे बी आणि त्याचा क्यूब करायचा आहे. काय करायचं आहे? क्यूब करायचा आहे. आणि क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, ए मायनस बी चा क्यूब बरोबर ए चा क्यूब मायनस थ्री ए चा वर्ग बी प्लस थ्री ए बी चा वर्ग प्लस बी चा क्यूब. तर बघा मग आता प्लस वन बाय एट थ्री डी डॅश प्लस डी चा क्यूब मायनस थ्री थ्री डी डॅश प्लस डी ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पुन्हा ब्रॅकेट डी डॅश त्याचा वर्ग मायनस डी चा वर्ग पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट प्लस थ्री थ्री ब्रॅकेट मध्ये थ्री डी डॅश प्लस डी दुसरा ब्रॅकेट पुन्हा त्याच्यामध्ये ब्रॅकेट डी डॅश चा वर्ग मायनस डी चा वर्ग आणि आणि त्याचा वर्ग. कारण की ए मायनस बी चा क्यूब काय आहे? ए चा क्यूब मायनस थ्री ए चा वर्ग बी प्लस ए बी चा वर्ग. इथं वर्ग पाहिजे. आणि मायनस ब्रॅकेट मध्ये डी डॅश चा वर्ग मायनस डी चा वर्ग पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट त्याचा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर एक्स स्क्वेअर वाय. मित्र हो अशा पद्धतीनं ए मायनस बी चा क्यूब आपण केलेला आहे. आता विच इज इक्वल टू मायनस वन बाय टू इन ब्रॅकेट पहिली टर्म एक्स स्क्वेअर वाय प्लस वन बाय टू. आता डी डॅश चा अर्थ तुम्हाला माहित आहे काय? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. मग हे डी डॅश जर याच्यावर ऑपरेट झाला तर काय येईल? एक्स स्क्वेअर वाय ची डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर येईल म्हणजे थ्री एक्स स्क्वेअर प्लस डी चा अर्थ डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग याची डेरिव्हेटिव्ह काय येईल? टू एक्स आणि वाय प्लस टू एक्स आणि वाय मायनस डी डॅश चा वर्ग म्हणजे दोन वेळा डेरिव्हेटिव्ह डी डॅश चा वर्ग. ऍक्च्युली इट इज नॉट ए स्क्वेअर क्वांटिटी. डी डॅश ऑपरेट्स टू टाइम्स म्हणजे एक वेळा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय केलं तर एक्स स्क्वेअर येते आणि दुसऱ्या वेळेस डी डॅश जर एक्स स्क्वेअर वर ऑपरेट केलं तर झिरो येते. सो मायनस झिरो प्लस हा डी चा वर्ग एक्स स्क्वेअर वाय. आता दोन वेळा विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. पहिल्या वेळेस येईल टू एक्स वाय दुसऱ्या वेळेस येईल टू वाय प्लस टू वाय प्लस वन बाय फोर ब्रॅकेट मध्ये याचा वर्ग करा. आता नाईन डी डॅश चा वर्ग प्लस तीन दोन्ही सहा डी डी डॅश प्लस डी चा वर्ग मायनस याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आता आपल्याला या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आणि त्याला दोन जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळेल मायनस सिक्स डी डॅश चा क्यूब प्लस सिक्स डी डॅश डी चा वर्ग मायनस टू डी ब्रॅकेट मध्ये डी डॅश चा वर्ग प्लस टू डी चा क्यूब. हे तुम्ही गुणाकार करू शकता एक्स स्क्वेअर वाय प्लस आता फार महत्वाची टर्म आहे प्लस वन बाय एट. मित्र हो इथं जर तुम्ही डी चा क्यूब केलं तर काय येते? नाईन डी डॅश चा क्यूब. याच्यावर जर एक्स स्क्वेअर वाय ऑपरेट केलं तर आपल्याला काही कामाचं नाही. मग त्याच्यानंतर मिडल टर्म जी आहे ती येते थ्री इंटू थ्री डी डॅश चा वर्ग इंटू डी आणि त्याच्यानंतर प्लस थ्री डी डॅश इंटू डी चा वर्ग. तर या सगळ्या कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला फक्त कामाची कोणती टर्म आहे? तर थ्री डी डॅश म्हणजे थ्री इंटू थ्री डी डॅश इंटू डी चा वर्ग एवढीच टर्म कामाची आहे. बाकी सगळ्या टर्म मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आणि त्याच्यावर एक्स स्क्वेअर वाय ऑपरेट केल्यानंतर झिरोच येणार आहे. वाटल्यास तुम्ही एक एक करू शकता. तर मी फक्त तेवढीच टर्म लिहितो जेवढी आपल्याला कामाची आहे. नाईन डी चा वर्ग डी डॅश
प्लस डॉट 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 बाकीच्या सगळ्या टर्म लिहिल्या तरी त्या टर्मवर जर तुम्ही एक्स स्क्वेअर वाय ऑपरेट केलं तर झिरो म्हणजे झिरोच येणार. आणि याच्यानंतर पुढे आपण आता दोन स्टेप राहिलेले आहे ते बघू. विच इज इक्वल टू मायनस वन बाय टू इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर वाय प्लस वन बाय टू पुन्हा इन ब्रॅकेट थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय मायनस झिरो प्लस टू वाय ब्रॅकेट कम्प्लीट प्लस वन बाय फोर इन ब्रॅकेट नाईन डी डॅशचा वर्ग प्लस सिक्स डी डी डॅश प्लस डीचा वर्ग मायनस सिक्स डी डॅशचा क्यूब प्लस सिक्स डी डॅश डी स्क्वेअर मायनस टू डी ब्रॅकेटमध्ये डी डॅशचा वर्ग प्लस टू डीचा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेटच्या बाहेर एक्स स्क्वेअर वाय आणि प्लस शेवटचे टर्म वन बाय एट इन ब्रॅकेट त्याच्यामध्ये फक्त नाईन डी स्क्वेअर डी डॅश जी टर्म आपल्याला गरजेची होती तेवढंच लिहिलेलं आहे आणि बाकीच्या टर्म जे काय असतील त्याला मी प्लस डॉट डॉट करून टाकलं ब्रॅकेट कम्प्लीट एक्स स्क्वेअर वाय पुन्हा ब्रॅकेट कम्प्लीट. मित्र हो इथपर्यंत आपण आलो होतो आता याच्यावर ऑपरेट करू आपण. विच इज इक्वल टू मायनस वन बाय टू हे सगळ्यासाठी आहे इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर वाय प्लस हा थ्री बाय टू एक्स स्क्वेअर प्लस हा टू टू कटला एक्स वाय त्याच्यानंतर हा टू टू कटला प्लस वाय प्लस वन बाय फोर इन ब्रॅकेट डी डॅशचा वर्ग म्हणजे दोन वेळा डिफरन्शिएशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे एक वेळा केलं तर एक्स स्क्वेअर येते आणि दुसऱ्या वेळेस झिरो येते म्हणून झिरो. त्याच्यानंतर इथे हे सिक्स पहिल्या वेळेस जर विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर टू एक्स आणि विथ टू एक्स वाय येईल आणि डी डॅश म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वाय केलं तर टू एक्स येईल म्हणजे सिक्स इंटू टू एक्स म्हणजे हे झालं प्लस डी स्क्वेअरचा अर्थ दोन वेळा डिफरन्शिएशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स पहिल्या वेळेस येईल टू एक्स दुसऱ्या वेळेस येईल टू म्हणजे टू वाय शिल्लक राहील. त्याच्यानंतर डीचा क्यूब तिसऱ्या वेळेस तीन वेळा डिफरन्शिएशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वाय एकच वेळा केलं वायचं डिफरन्शिएशन तर कॉन्स्टंट येते वन दुसऱ्या वेळेस झिरो अल्टिमेटली तिसऱ्या वेळेस झिरो प्लस हे इथे मात्र सिक्स डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय केलं तर एक्स स्क्वेअर राहील आणि एक्स स्क्वेअरचं जर दोन वेळा डिफरन्शिएशन केलं तर पहिल्या वेळेस टू एक्स आणि दुसऱ्या वेळेस टू म्हणजे सिक्स इंटू टू. त्याच्यानंतर इथे वायचं दोन वेळा डिफरन्शिएशन केलं तर झिरो येईल झिरो मल्टिप्लाय एनिथिंग इज झिरो. एक्स स्क्वेअरचं तीन वेळा जर डिफरन्शिएशन केलं तर पहिल्या वेळेस टू एक्स दुसऱ्या वेळेस टू आणि तिसऱ्या वेळेस झिरो प्लस वन बाय एट. वन बाय एट हा जो नाईन आहे ना जर डी स्क्वेअर डी डॅश पहिल्या वेळेस डिफरन्शिएशन केलं विथ रिस्पेक्ट टू वाय तर एक्स स्क्वेअर शिल्लक राहील आणि एक्स स्क्वेअरला जर दोन वेळा डिफरन्शिएशन केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स पहिल्या वेळेस येईल टू एक्स दुसऱ्या वेळेस येईल टू अल्टिमेटली नाईन इंटू टू एटीन. मित्र ही जे टर्म आहे ना जर तिसरी टर्म क्यूबची आपण घेतली नसती तर ही टर्म आली नसती आणि अल्टिमेटली शेवटचं जे उत्तर आहे या थ्री पर्यंत येते आणि हा नाईन बाय फोर जो आहे तो आला नसता या हा नाईन बाय फोर या तिसऱ्या क्यूबच्या टर्ममुळे आलं. सो विच इज इक्वल टू मायनस वन बाय टू इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर वाय प्लस थ्री बाय टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय हा वाय आणि जेव्हा तुम्ही आता याला सोडूनच घेऊ ना आपण हा वाय प्लस वन बाय फोरने मल्टिप्लाय करा हे बाराला जर चारने भाग दिलं तर थ्री एक्स प्लस दोनला जर चारनं डिवाईड केलं तर दोन राहते वाय बाय टू आणि प्लस बाराला जर चारनं भाग दिलं तर तीन आणि इथे जर दोननं भाग दिलं तर नाईन बाय फोर प्लस नाईन बाय फोर. सो विच इज इक्वल टू मायनस वन बाय टू इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर वाय प्लस थ्री एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय टू प्लस एक्स वाय हा वाय आणि हा प्लस वाय बाय टू हे झालं प्लस थ्री वाय बाय टू प्लस थ्री एक्स हे थ्री प्लस नाईन बाय फोर म्हणजे बारा प्लस नाईन डिवायडेड बाय फोर म्हणजे प्लस ट्वेंटी वन बाय फोर हे मिळालं मित्र हो तुम्हाला पर्टिक्युलर इंटेग्रल आणि जनरल सोल्युशन तर तुम्हाला माहीत आहे कसं लिहायचं. हेन्स द कम्प्लीट सोल्युशन किंवा जनरल सोल्युशन इज झेड इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढलेलं आहे आपण
e to the power minus 2x phi 1 of y plus x plus e to the power x phi 2 of y minus x आणि पर्टिक्युलर इंटीग्रल काढलेला आहे minus 1 by 2 in bracket x square y plus 3x square divided by 2 plus xy plus 3y by 2 plus 3x plus 21 by 4 अशा पद्धतीने हा जो एग्जांपल आहे तो इथे आपला कंप्लीट झालेला आहे. मित्र हो, या लेक्चर साठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.